आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला MAY मे जर हे सहाय्य कार्यक्रियापद एखाद्या वाक्यात आलं तर त्याचा अर्थ काय होतो ते बघायचं. एखादी कृती करील, एखादी कृती, एखादी कृती करील किंवा करीन असा अर्थ व्यक्त करायचा असला तर वाक्यात मे वापरते हे आपण बघणार आहे. जसं की आता आपण एखादं क्रियापद घेऊ, मे रीड, म्हणजे काय? वाचीन किंवा वाचील किंवा वाचेल, वाचेल. दुसरं एखादं क्रियापद आणखीन त्याच्या बरोबर घेऊ, मे आस्क, म्हणजे विचारील, विचारील किंवा विचारीन. येतं लक्षात? आता हे जर वाक्यात वापरले तर त्याचा अर्थ कसा होतोय ते आपण बघू. एक नंबरचं वाक्य आपण घेऊ, आय मे गो टू स्कूल. आपली ट्रिक वापरायची, तुकडे पाडा, आय मे गो टू स्कूल. क्रमांक द्या, एक दोन तीन. आता ह्याचं भाषांतर जसे क्रमांक दिले तसं करा. आय म्हणजे मी, दोन नंबरला आलंय टू स्कूल, टू स्कूल म्हणजे शाळेत किंवा शाळेला, शाळेत किंवा शाळेला. मे गो म्हणजे जाईल, जाईल, मी शाळेत जाईल. पुढचं वाक्य घेऊ अजून एखाद, वी मे रीड अ बुक. तुकडे पाडा, वी मे रीड अ बुक. क्रमांक द्या, एक दोन तीन. आता जसे क्रमांक दिलेत तसंच भाषांतर करायचं. वी म्हणजे आम्ही, आम्ही. दोन नंबरला आलंय अ बुक म्हणजे पुस्तक. मे रीड, आता इथे ल किंवा न असं बरोबर वाटणार नाही, आम्ही पुस्तक वाचू. वाचेन किंवा वाचेन असं बरोबर होत नाही, म्हणून जसा आपल्याला अर्थ व्यक्त करायचा त्या पद्धतीनं शेवट त्याचा करायचा. पुढं वाक्य घेऊया, यू मे आस्क युअर ग्रँडफादर. तुकडे पाडा, यू मे आस्क युअर ग्रँडफादर. क्रमांक द्या, एक दोन तीन. आता जसे क्रमांक दिले तसं भाषांतर करायचं. यू म्हणजे तू किंवा तुम्ही, आपण इथं तूच घेऊ, तू, तू
दोन नंबरला आलं युअर ग्रँडफादर म्हणजे तुझ्या आजोबांना, तुझ्या तुझ्या आजोबांना, आजोबांना। मे आस्क म्हणजे विचारशील, पुढं वाक्य आणखीने घेऊ। ही मे टीच इन द क्लास टुमारो। तुकडे पाडा, ही मे टीच इन द क्लास टुमारो। क्रमांक द्या, एक दोन तीन चार। आता काय करायचं, जसे क्रमांक दिले तसं भाषांतर करायचं। ही म्हणजे तो, तो दुसऱ्या क्रमांकाला आलोय टुमारो, टुमारो म्हणजे उद्या। तिसऱ्या क्रमांकाला आलोय इन द क्लास म्हणजे वर्गात। मे टीच म्हणजे शिकवील, शिकवील। तो उद्या वर्गात शिकवील। पुढचं वाक्य पाच, दे मे कम टू स्कूल टुमारो। तुकडे पाडा, दे मे कम टू स्कूल टुमारो। टू स्कूल एक भाग आहे अँड टुमारो दुसरा। एक तुमारो दोन, टू स्कूल तीन, आणि मे कम चार। आता जसं क्रमांक दिले तसं भाषांतर करायचं। दे म्हणजे ते, त्या, ती, कोणतं पे घेऊ, ते। दोन क्रमांकाला आलंय तुमारो, तुमारो म्हणजे उद्या। तिसऱ्या क्रमांकाला आलंय टू स्कूल म्हणजे शाळेत, शाळेत। मे कम म्हणजे येतील, येतील। ते उद्या शाळेत येतील। पुढचं वाक्य घेऊ, राम मे किल रावण ऑन द बॅटल फील्ड। तुकडे पाडायचे, राम मे किल रावण ऑन द बॅटल फील्ड। क्रमांक द्यायचे, एक दोन तीन चार।
आता जसे क्रमांक दिलेत का त्या पद्धतीने तुम्हाला याचे भाषांतर कमेंट करायचे आहे. याच्यातले काही शब्द माहित नसतील तर त्याचे मी आपल्याला अर्थ सांगणार आहे. किल, के आय डबल एल, किल म्हणजे ठार मारणे. आणि बॅटल फील्ड, बी ए डबल टी एल ई, बॅटल एफ आय ई एल डी, बॅटल फील्ड म्हणजे युद्धभूमी, युद्धभूमी किंवा युद्धाचं मैदान. तर या शेवटच्या वाक्याचं भाषांतर कमेंटमध्ये कमेंट करा.